You need to, don't be first. ठीक आहे. सांगता परिचय करून द्या. मी जिल्हा जालना तालुका परतूर डायटनापूर येथून आलेलो आहे. माझे 10वी विद्याधाम पब्लिक स्कूल छत्रपती संभाजीनगर येथून झालेलं आहे. माझे 12वी बाबासाहेब वाकड आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज कोलते टाकळे येथून झालेलं आहे. आणि माझी 10वी BSc कॉम्प्युटर सायन्स भानदास चव्हाण आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज परतूर येथून झालेली आहे. आणि माझे आई वडील शेती करतात. एक भाऊ आहे आणि एक बहीण आहे. काय शेती करता सर? कसली शेती करता? शेती कोणती तुमची? बागायती? जिरायती सर. काय पीक कोणतं लावतात? सोयाबीन लावले सर सध्या. आणि परत ते तूर लावले. सोयाबीन आणि तूर लावले. सोयाबीनच्या काही जाती सर? सोयाबीनच्या जाती काही? BDS आहे. BDS 992 आहे. BDS 726 आहे. परत PKV काबुली आहे. बस तुम्ही कोणती जात लावते? आम्ही BDS लावलेले 992 BDS 726. मला एक सांगा की सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांपुढची आव्हानं कोणकोणती? सर एक तर पिकाचा, पिकाला पाहिजे तसा भाव नाही. परत हवामान पाहिजे तसं शेतकऱ्याला हे नाही. दुष्काळ आहे. तुम्हाला सोसायटी हा कन्सेप्ट माहिती का? शेतकऱ्यांना एक कर्ज देणारी संस्था ग्राम लेवल असतात, ग्रामीण पुरवठा माहिती आहे ना, ग्रामीण विकास सहकारी सोसायटी. हां, गावात असते. पण ती सहकारी सोसायट्या सगळ्याच या सरकारने संपवल्या. आणि आता लोन कर्ज देताना डायरेक्ट बँकेकडे अप्लाय करावं लागतं, हे माहिती आहे तुम्हाला? नाही सर, जास्त माहिती नाही. मग सोसायट्या संपणं यामागचे कारण मग काय? सोसायटीमध्ये सभासद त्यांचं एकमत नाही आहे सभासदांचं. मग आता शेतकरी आत्महत्या हे प्रकरण अजूनही थांबलेलं नाही आहे सर. मग ते कसं बघणार तुम्ही त्याला? तुम्ही कसं थांबवणार पोलीस अधिकारी म्हणून? सर त्यांना पिकाला जर योग्य भाव दिला तर शेतकऱ्या आत्महत्या. पोलीस अधिकारी कशाला भाव दिले होते? नाही सर, ते पोलीस अधिकारी म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशी थांबवाल एवढा माझा साधा प्रश्न आहे. सर त्यांना त्यांच्या समाजामध्ये जाऊन त्यांना बोलून एक समजूत काढली तर ते त्या प्रकारे थांबू शकतो सर. बोलून समजूत काढायची? हो सर. बस ठीक आहे. तुम्हाला किती कट ऑफ पेक्षा जास्त? सर 7 मार्काची लेडी EWS प्लस से म्हणा. हो. आता कुठे सिलेक्शन नाही तुमचं? नाही सर. डिग्री केव्हा झाली? 2017 झाली सर. कशात झाली? BSc कॉम्प्युटर सायन्स. CS मध्ये झाली? हो सर. BSc. ठीक आहे. आता BSc तुमची कॉम्प्युटर सायन्स मध्ये झालेली आहे, त्यानंतर तुम्ही पोलीस प्रशासनात त्या CS चा फायदा कसा कराल तुम्ही कॉम्प्युटर सायन्स चा? सर सायबर क्राईम सारख्या केसेस मध्ये मी मदत करू शकतो. परत आता AI चा उपयोग पण पोलीस डिपार्टमेंट मध्ये करायचं ठरवले तर त्यासाठी पण मी उपयोग करू शकतो. पुन्हा CCTNS सारख्या प्रणाली, ॲम्बेस प्रणाली सारख्या पण मी मदत करू शकतो सर. ENS चे माहिती आहे तुम्हाला? सॉरी सर नाही माहिती. नाही तुम्ही CS चे विद्यार्थी आहे, तुम्हाला माहिती पडली? सॉरी सर माहिती करून गेली. नॅशनल सिक्युरिटी एजन्सी मी सांगतो. कोण आहे त्याचा ऍडवायझर? अजित डोवाल सर. अजित डोवाल. त्यांची पूल नियुक्ती झाली ना आता? हो सर. ENS खरं काम काय? सॉरी सर नाही सांगू शकतो. CBI चं काम काय? सर आर्थिक गुन्हे भ्रष्टाचारासंबंधी पुन्हा हाय प्रोफाईल केसेस सॉल्व करण्यासाठी काय काम करणार? CBI चं काम? सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. NI चं माहिती आहे का? NI नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. काय त्यांचं काम काय? CBI काम काय? NI चं काम? सर NI चं म्हणजे दहशतवादी जे गुन्हे, जे दहशतवाद वगैरे आहे का त्यांचं, त्यांना म्हणजे त्यांची माहिती करण्यासाठी NI चं काम. आता केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत यांना ED अगोदर अटक केली आणि त्याच गुन्ह्यामध्ये CBI ने अटक केली. एका गुन्ह्यामध्ये दोन एजन्सी अटक करू शकते का?
थोडं निवांत होत काय काय माहित, मी एवढं नाही सर सांगू शकत तो. अच्छा, एवढं नाही सांगू शकत. ठीक आहे, मग पुढे चालून त्यांना एक आपले इन्कम टॅक्स असते आय डी. आता ईडी आणि आय टी यांच्यामध्ये फरक काय सर? जे बेकायदेशीर संपत्ती जर लपून जास्त कमवले परत त्यासाठी ईडी हे करू शकते सर. नाही, आता तुमच्याकडं बेकायदेशीर म्हणजे तुम्ही टॅक्स न भरता तुमच्याकडं 50 कोटी रुपये घरात आहे, मग तिथं ईडी ऍक्शन घेईल का आय टी घेईल? सर ईडी ऍक्शन घेईल सर. काय 100 कोटीच्या वर काही कन्सेप्ट असेल तेव्हा ईडी ऍक्शन घेईल? नाही सर, एवढं नाही माहित सर. ईडीचा लॉन्ग फॉर्म काय? इन्फॉर्मेशन डायरेक्टर. काय? इन्फोर्समेंट डायरेक्टर. डायरेक्टर, ओके. कायदा व सुव्यवस्था राखणे, समाज व वारंटची बजावणी करणे, पुन्हा वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणे, पुन्हा सार्वजनिक उपद्रव आळा घालणे, पुन्हा दुसऱ्या पोलिसांना मदत करणे. कशा पद्धतीने? मी कशा पद्धतीने फाईल फिरवली तशी तू फिरव? नाही सर. कसं कसे मदत करणे सांगा सर. आता एखाद्या पोलीस ठिकाणी सर माझी मदत लागली तर मी तिथे समजा जाऊ शकतो. बरं, मग मदत तीच म्हटलं ना, कोणती प्रकार? कायदेशीर मदत सर. हा, कायदेशीर. ओके ओके. पोलीस खात्यामध्ये जास्त भ्रष्टाचार आहेत असं सर्वसामान्य जनता आपल्याला मीडियातून वाचायला मिळतो, किंवा मग एसीबीने ट्रॅप केलेले बरेच पोलीस डिपार्टमेंट सुद्धा आपल्याला दिसतात, तर खरंच भ्रष्टाचार पोलीस खात्यामध्ये आहे का? सर एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार पोलीस डिपार्टमेंट 2 नंबरला भ्रष्टाचारामध्ये आहे. तर मग असं बी म्हणता येणार नाही पोलीस डिपार्टमेंटमध्ये भ्रष्टाचार नाही, पण थोडंफार प्रकारे असू शकतो सर. एवढं माहीत असताना सुद्धा तुम्ही अशा डिपार्टमेंटकडे का अप्लाय करताय? का तुम्ही त्या डिपार्टमेंटला सेवा देऊ इच्छिता? नाही सर, मी माझ्या पूर्ण कर्तव्यनिष्ठ परीने काम करेल सर. कर्तव्य म्हणजे जी परंपरा पोलीस खात्याची चालू ती परंपरा मी सांभाळेल पूर्ण निष्ठेने काम करेल सर. आणि मग निष्ठा तीच म्हटलं ना मी, जे वरिष्ठांची निष्ठा मी सांभाळेल असं म्हणायचंय आपल्याला. हो सर. वरिष्ठांची निष्ठा सांभाळतील त्या, वरिष्ठांची निष्ठा म्हणजे तशी भ्रष्टाचाराची नाही सर, पण मी माझ्या. बरं, ठीक आहे. घाबरू नका एकदम, रिलॅक्स. नाही सर. ब्रीद वाक्य काय पोलीस खात्याचं? सदरक्षण आहे, खंडग्रहण आहे. सदरक्षण आहे, खंडग्रहण आहे, काय अर्थ आहे त्याचा? सॉरी सर, आठवत नाही. माहिती नाही का? दुर्जनांचा कातवा काही आहे काय असं? सदरक्षण आहे, चांगल्यांचं रक्षण. चांगल्यांचं रक्षण, दुर्जनांचा नाश, असं काही आहे? दुर्जनांचा खात्मा, चांगल्यांचं. बरं, ठीक आहे. खात्मा का नाश का वध? खात्मा. बरं, ठीक आहे. तुमचं जर कोणी ऐकलं की तुम्ही त्याचा खात्माच करून टाका. ठीक आहे. चला, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न येतो. तुम्ही आले ना जालना जिल्ह्यातून. सध्या जालना जिल्ह्यामध्ये आरक्षणाची वारे जास्त दिसत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट लोकसभेवर दिसला. हो सर. कशा पद्धतीने तुम्ही त्याच्याकडे पाहता? सर म्हणजे पूर्ण समाज एक साथ झालेला आहे असं दिसतो सर. म्हणजे नाही, दोघंच उमेदवार हे एका समाजाचे असताना. हो सर. पण बीजेपीकडं सपोर्ट न देता त्यांनी मला वाटतं यांच्याकडे दिलेलं आहे, काँग्रेसकडे ना? कोणते पक्ष होता त्यांच्या विरुद्ध? दानवे साहेबांच्या विरुद्ध काँग्रेस. त्यांना मदत केलेली आहे, यामागची कारण काय सर? म्हणजे असं ते कारण नाही सर, कारण की विकासामुळे ते पडलेत असं मला वाटतंय, बाकी नाही काही अडचणच त्यामध्ये. 25 वर्ष झाले म्हणजे कंटिन्यू ते निवडून येत होते, मग त्या एक प्रकारे लोकांना पण असं वाटत असेल की बाबा पाहिजे तसं काम झालं नाही, त्यामुळेच ते. मागच्या वेळेला ते कोणते मंत्री होते मागच्या सरकारमध्ये? रेल्वे आणि राज्यमंत्री होते. रेल्वे आणि राज्यमंत्री.
स्वामी विवेकानंद इथं कुठेतरी तुमचं शिक्षण झालेलं दिसतं. माझं 15-54 आर्ट्स कॉमर्स सायन्स म्हणून शिक्षण तिथून झालं. तर स्वामी विवेकानंद यांच्याकडनं तुम्ही पोलीस प्रशासनामध्ये मला दोन त्यांच्यात असंख्य क्वालिटी त्यांना अनलिमिटेड आहे सर. दोन क्वालिटी तुम्ही कोणत्या जास्त उपयोगात आला स्वामीजींच्या? तर शांत आणि संयम प्रकारे केस सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न. आता शांत आणि ते तुम्ही म्हणलं संयम. एखादा गुन्हेगार आहे पॉकेट त्यांनी चोरली आहे त्याला तुम्ही विचारताय की बाबा कुठं आहे पैसा ड्युटी जास्त वेळ असताना त्यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन चांगलं असतं तर एक बरं राहत असतं. 14-14-16 तास ड्युटी करावं लागते. नाही नाही तुम्ही गुन्ह्याचा तपास करताय तुमच्याकडे तत्व आहे शांतता आणि संयम. मग त्याला सांगितलं तुम्ही की छान कुठं तू चोरी ठेवलंय जंगम चोरीची माल जे असेल वस्तू कुठं ठेवलेली आहे तर शांततेत संयम नाही सांगेल काय शांततेत संयम नाही मग काय करा दबाव हे करून त्यांना म्हणजे 380 देणार नाही सर. काय देणार विचारून सर माहीत करून घेतो. तो सांगतच नाही विचारून अशा वेळेला काय करा सर. मग 3rd degree मग कायदा तुम्ही हातात घेता असं वाटत तुम्हाला वाटतं सर. मग ते माहिती काढून घेण्यासाठी करणं लागेल. ठीक आहे चालेल. ओके थँक्यू सर. थँक्यू. हॅव अ गुड डे.